वेलकम टू रश्मीज रसोई. पिझ्झा ब्रेड व ओव्हन न यूज करता बनवूया घरच्या घरी मिनी पिझ्झाज. त्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा आणि माझ्या चॅनलला लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करा. पिझ्झा ब्रेड न यूज करता आज आपण पिझ्झा बनवणार आहोत. त्यासाठी पिझ्झाच्या बेससाठी आपण हे तांदूळ घेतले. 3 वाटी हे पटणीचे तांदूळ आपण यूज करणार आहोत. नंतर 1 वाटी उडदाची डाळ, पोहे घेतलेत 1/2 वाटी, मेथी दाणे 1 चमचा. नंतर पिझ्झाच्या टॉपिंगसाठी आपण ही येल्लो पेपर, रेड पेपर, आपली ग्रीन शिमला मिरची, मक्याचे दाणे थोडे बॉईल करून घेतलेत, कांदा चिरून घेतला आहे, पनीरचे पीसेस यूज करणार आहोत. नंतर त्याचा सॉस बनवण्यासाठी आपण हा पिझ्झा टॉपिंगचा सॉस घेतला आहे. व्हेज मेयोनीज यूज करणार आहोत, टोमॅटो केचप, बटर घेतलं आहे 2 टेबलस्पून. नंतर हे आपण डाईस चीज यूज करणार आहोत, चीज क्यूब्स घेतलेत, ओरिगॅनो, चिली फ्लेक्स आणि चवीप्रमाणे मीठ यूज करणार आहोत. पिझ्झा बेस बनवण्यासाठी हे सर्व इन्ग्रेडियंट्स आपण भिजत घालणार आहोत 4 ते 5 तासासाठी. फक्त पोहे, आपलं हे पीठ वाटण्या अगोदर हे पोहे 10 मिनिटासाठीच भिजत घालायचे आहेत. मगाशी सांगितल्याप्रमाणे यावेळी आपण जो पिझ्झाचा उत्तप्पा करणार आहोत त्यासाठी हे बघा, हे तांदूळ आणि मेथी दाणे भिजत घातलेत, यात उडदाची डाळ भिजत घातली आहे आणि पोहे देखील भिजवून ठेवलेत. आता हे सगळं आपण मिक्सीच्या भांड्यात घेणार आहोत आणि छान ह्याचं बॅटर तयार करून घेणार आहे मी. तांदूळ काढून घेतल्यावर मिक्सीच्या भांड्यामध्ये उडदाची डाळ पण काढते. आता त्यात हे भिजवलेले जाडे पोहे ऍड करूया आणि एक स्मूथ बॅटर ह्याचं तयार करून घेणार आहे. आता हे बारीक वाटलेलं बॅटर आपण ह्या पातेल्यात काढून घेणार आहोत आणि व्यवस्थित फेटून घ्यायचं आहे, म्हणजे पीठ थोडं हलकं होते. हे बघा, 3-4 मिनिटासाठी हे पीठ व्यवस्थित आपण मिक्स करून घेतलंय. आता हा एक कांदा आपण ह्याच्यात ठेवतोय, म्हणजे पीठ आपलं लवकर फर्मेंट होईल आणि झाकण देऊन रात्रभर हे पीठ फर्मेंट करण्याकरता आपण ठेवणार आहोत. तुम्ही बघू शकता रात्रीचे पीठ आपण डाळ आणि तांदूळ वाटून ठेवलेलं तर पीठ किती फर्मेंट झालंय, ते ओव्हरफ्लो झालंय, म्हणून मी अगोदरच हे पातेलं ह्या परातीत ठेवलेलं. आता हे पीठ व्यवस्थित मिक्स करून घेऊया. पीठ व्यवस्थित मिक्स करून झालंय, हा कांदा आता आपण काढून घेणार आहोत. नंतर ह्यात 1 टेबलस्पून एवढं तेल ऍड करणार आहोत, म्हणजे जरी आपलं पीठ बॅलन्स राहिलं तरी पण त्याला एक आंबट वास येत नाही. फ्रीजमध्ये जरी आपण हे ठेवलं तरी पण चवीप्रमाणे मीठ ऍड करूया आणि पीठ व्यवस्थित मिक्स करून घेते आणि एका बोलमध्ये मी काढून घेणार आहे. पिझ्झा सॉस बनवण्यासाठी हे जे 2 टेबलस्पून आपण बटर घेतले हे मी ओव्हनमध्ये मेल्ट करून घेते. हे बघा, बटर आपण मेल्ट करून घेतलंय. आता आपण हे पिझ्झा टॉपिंग्सचा सॉस असतो तो ऍड करणार आहोत. जवळपास 2 ते 3 टीस्पून मी हा पिझ्झा टॉपिंग सॉस घेते. नंतर व्हेज मेयोनीज घेणार आहोत तेवढ्याच प्रमाणात. टोमॅटो केचप आहे तो घेणार आहोत, 2 टीस्पून एवढा घेतलाय मी. आता हे व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. हे बघा, आपला पिझ्झा टॉपिंग सॉस आता रेडी झालाय. आता आपण पिझ्झा बनवायला सुरुवात करूया. आपण आज हे मिनी पिझ्झा बनवण्यासाठी हे बघा, हे जे डोसे बनवायचा हा जो पॅन असतो असा 4 खणांवाला तो यूज करणार आहोत. जर हा नसेल तर नॉर्मल आपला डोसा तवा पण तुम्ही यूज करू शकता आणि छोटे छोटे पिझ्झाज बनवू शकता. हा पॅन मी छान गरम करून घेतलाय. आता ह्याला थोडं तेलाने ग्रीस करते. अगदी थोडंसंच तेल यूज करायचं आहे. ग्रीस करून झालं की गॅसची फ्लेम अगदी लोवर ठेवणार आहोत आपण. आणि आता जे आपण हे बॅटर बनवून घेतलेलं ते ह्याच्यावर घालून घेऊया.
चारही कप्प्यांमध्ये मी हे बॅटर व्यवस्थित घालून घेते. थोडंसं स्प्रेड करूया म्हणजे अगदी राऊंड पिझ्झा जसे पिझ्झा असतात सेम तसेच पिझ्झा आपले रेडी होतील. अगदी अर्ध्या मिनिटासाठी आपण थांबणार आहोत. हाफ मिनिट झालाय. हा जो आपण सॉस तयार केलेला तो अगदी अलगज हाताने ह्याच्यावर स्प्रेड करून घ्यायचा आहे. चीज सॉस लावून झाला की आपण हे थोडेसे चीज डाईस त्याच्यावर ऍड करून घेऊया म्हणजे आतून पण छान चीजी टेस्ट येते. आणि आता ह्याच्यावर आपण एक एक करून वेजीज ऍड करणार आहोत. सर्वात आधी मी हा ओनियन जो घेतलाय कांदा तो स्प्रिंकल करते ह्याच्यावर. तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही कमी जास्त कोणतेही वेजीज तुमच्याकडे अवेलेबल असतील ते तुम्ही यूज करू शकता. आता ही ग्रीन शिमला मिरची मी घेते. कॉर्न घेतलेत हे बॉईल करूनच आपण घेतलेत. कॉर्न ऍड केल्यानंतर येल्लो पेपर यूज करणार आहोत. वेगवेगळ्या वेजीज ऍड केलं का आपला पिझ्झा खायला आणि दिसायला पण खूप छान दिसतो. मुलांना आवडतात म्हणून खास मी हे पनीर बारीक अगदी चिरून घेतलेत ते पीसेस ऍड करते. सर्व वेजीज घालून झाल्यावर आपण हा जो डाईस चीज आहे तो व्यवस्थित ह्याच्यावर स्प्रिंकल करून घेऊया. आणि हाताने थोडा स्प्रेड करून घ्यायचा आहे कारण का हे छोटे पिझ्झाज आपण बनवतोय. डाईस चीज नक्की तुम्ही आवर्जून यूज करा कारण का खूप छान चीजी टेस्ट येते. सर्व इन्ग्रेडियंट्स यूज करून झाल्यावर सर्वात लास्ट आपण ही चीज क्यूब घेतली आहे ती ह्याच्यावर व्यवस्थित डाईस करून घेऊया. कारण का पिझ्झा म्हटलं का चीजी फ्लेवर तर हवाच. आणि आता एक अर्धा ते एक मिनिटासाठी आपल्याला हे व्यवस्थित डोसा आपला हा किंवा पिझ्झा शिजवून घ्यायचा आहे. तुम्ही बघू शकता हे बघा चीज आपलं मेल्ट होत आलंय. आता ह्या स्टेजला आपण ह्याच्यावर ओरिगॅनो आणि मिक्स हर्ब्स मी मिक्स करूनच घेतले ते आपण स्प्रिंकल करूया. तुम्ही बघितलंच असेल का किती सुंदर असे आपले हे पिझ्झा ब्रेड न यूज करता आपले हे मिनी पिझ्झा दिसत आहेत. आता मी चिली फ्लेक्स घेतले ते पण थोडे स्प्रिंकल करणार आहोत. आता आपले हे मिनी पिझ्झा रेडी झालेत हे मी काढून घेते. हे बघा अगदी इझिली कसे निघत आहेत ते. एक एक करून सर्व हे मिनी पिझ्झाज मी काढून घेते. अशाच पद्धतीने उरलेले पिझ्झाज देखील मी तयार करून घेणार आहे. हे बघा ही सेकंड बॅच पण आपली अगदी रेडी झाली आहे. ही पण मी काढून घेते. आणि हे सर्व पिझ्झाज काढून घेतल्यानंतर आपण हे सर्व पिझ्झा सर्विंग प्लेटमध्ये सर्व करून घेणार आहोत. तुम्ही बघू शकता टेस्टी आणि हेल्दी अगदी लहान मुलांना आवडतील असे हे आपले मिनी पिझ्झा रेडी झालेत. तुम्हाला पण जर मी बनवलेले हे मिनी पिझ्झाचं रेसिपी आवडली असेल तर तुम्ही पण नक्की ही रेसिपी ट्राय करा आणि मला कमेंट करून सांगा की तुम्ही बनवलेले हे मिनी पिझ्झाज कसे झाले ते. जर तुम्हाला मी बनवलेल्या ह्या मिनी पिझ्झाजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की माझ्या चॅनलला तुम्ही लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ.